हॅलो फ्रेंड्स, रोहिस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, कॉर्न कटलेट. टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी पटकन होणारी झटपट अशी कमीत कमी साहित्यातली ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका, कारण का सुंदर सुंदर अशा रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. करूया आपल्या कॉर्न कटलेटला सुरुवात. कमीत कमी साहित्यातली सुंदर अशी रेसिपी आणि टिफिनसाठी तर पटकन होणारी अशी रेसिपी आहे. करूया सुरुवात आता आपल्या कॉर्न कटलेटला. इथे सुरुवातीला मी असा मी छोटा हँड मिक्सर घेतलेला आहे आणि त्याच्यातनं आपण आपल्या बॉईल केलेले कॉर्न घेतलेत. मी मेजरिंग कपचा एक कप बॉईल केलेले कॉर्न घेतलेत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून असे रफली ते बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम आपल्याला स्मूथ पेस्ट करायची नाही आहे किंवा असे अख्खेच्या अख्खेसुद्धा ठेवायचे नाही आहेत. थोडेसे असे आपल्याला जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत. इथे छानपैकी मी आता ते व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत, थोडे जाडेच ठेवलेले आहेत मी. आता एका भांड्यामध्ये ते सगळे कॉर्न आपण काढून घेऊया. आणि आता आपण बाकीचं सगळं साहित्य आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे मी गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे, सिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, साधारण अर्धा कप मेजरिंगचा अर्धा कप घेतलेले आहेत आणि दोन मोठे बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते किसून घेतलेले आहेत. हे सगळं आपण त्या कॉर्नमध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळं मेजरमेंट सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया. इथे मी एक टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, एक टेबलस्पून धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे वेगवेगळी असेल तर एक एक टीस्पून घ्यायची. एक टेबलस्पून मी किचन किंग मसाला घेतला होता आणि एक टीस्पून मी चाट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे, तो मी असं थोडा थोडा टाकून घेते. इथे सुरुवातीला मी एक कप ब्रेड क्रम घेतलेला आहे, म्हणजे अर्धा अर्धा कपचे असे दोन कप असे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे. तो सगळा मिक्स करून आपण आता हे सगळं काही घ्यायचं आहे. ते मिक्स करताना आपल्याला असं वाटलं की बाबा अजून आपला बॅटर थोडासा मऊच आहे, नीट त्याची व्यवस्थित अशी पॅटीस बनू शकत नाही आहे, तर आपण ब्रेड क्रमची क्वांटिटी थोडी वाढवणार आहोत. असं तर मिक्स केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो. तसं मिक्स करताना मला तसं थोडासा असं वाटलं होतं की नाही आपल्याला अजून ब्रेड आपली पॅटीस अजून व्यवस्थित पाहिजे, तसं मिक्स होत नाही आहे. म्हणून मी अर्धा कप अजून ब्रेड क्रम त्याच्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे टोटल मी दीड कप ब्रेड क्रम ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. आता आपण व्यवस्थित असं सगळं ते मिक्स करून घेऊया. हे बघा, आता व्यवस्थित असं एकदम काही जास्त आपल्याला प्रेस न करता अलगत आपले पॅटीस हे बनते. त्याच्यामुळे आता आपण पुढे आता घ्यायचा आहे बारीक रवा. रवा हा बारीक एकदम जाडा पण असा नाही आणि एकदम बारीक पण नाही, असं दोन्ही असले तरीसुद्धा चालेल. फक्त तो कारण का आपल्याला थोडंसं त्याचं कोटिंग करायचं आहे, आपल्याला काही भरपूर रव्याचा यूज करायचा नाही आहे. इथे मी असे पॅटीस घेतलेलं आहे आणि ते रव्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी दाबून आपल्याला त्याच्यावरती रवा लावायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपण ते पॅटीस आपल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या पॅटीसला थोडासा क्रिस्पीनेस यायला पाहिजे. म्हणून अगदी हलक्या हाताने ते रव्यामध्ये सगळे हे करून घेतले. अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत. आता तव्यावरती तेल गरम करून छानपैकी आपले पॅटीस हे गोल्डन क्रिस्पी असे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. एक साईडने व्यवस्थित झालेले आहेत, आता दुसऱ्या साईडने करून घेऊया. खूप सिंपल, सोपी आणि पटकन होणारी टेस्टी अशी आपली कॉर्न कटलेटची ही रेसिपी आहे. छानपैकी दोन्ही साईडनी मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी असे आपले हे कॉर्न कटलेट तयार झालेले आहेत. पटकन होणारी रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कॉर्न कटलेटची मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपलं हे कॉर्न कटलेट एन्जॉय करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा.